ओ रक्त गट असलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका कमी असल्याची चर्चा केली जाते, मात्र हे केवळ हे निरीक्षण आहे, याला शास्त्रीय पुरावा नाही आहे। दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने संपूर्ण देशात सेरो सर्वेक्षण केलं। देशातील किती व्यक्तींच्या शरीरात प्रतिपिंड आहेत याची चाचपणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आलं। कोरोनापासून बचाव करण्याची क्षमता किती लोकसंख्येत आहे याची पडताळणी हा या सर्वेक्षणामागचा प्रमुख उद्देश होता। सर्वेक्षणानुसार ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचं दिसून आलं, मात्र हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या अभ्यासाला शास्त्रीय पुरावा नसून हे केवळ निरीक्षण आहे। एक 10,427 रुग्णांची पाहणी केली, वेगवेगळ्या शहरांमध्ये 40 डॉक्टरांच्या टीमनी हे संशोधन केलं आणि त्यातून असं लक्षात आलं की जे शाकाहारी रुग्ण आहेत त्यांना कोरोनाची लागण कमी होते, जे लोक स्मोकर्स आहेत त्यांनाही कोरोनाची लागण कमी होते, आणि रक्तगटामध्ये ज्यांचा ओ रक्तगट आहे, ओ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, त्यांना कोरोनाची लागण सर्वात कमी होते, तर ए बी गटाच्या लोकांना कोरोनाची लागण सर्वात जास्ती होते आणि बी गटाची त्यानंतर प्रमाण